त्या जनावरांना देखणं दिसू देत, ह्यासाठी म्हणजे अशा पद्धतीनं त्याचं शिंग बनवणारेसुद्धा कारागीर तिथं मिळतात. त्या जनावरांना वैयक्तिक बघितले तर हे जनावर देखणं दिसण्यासाठी त्याची शिंगाचा जी रचना आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण उत्तर भारतामध्ये ह्या मुर्रा म्हशीचं जे काय पैदास होते आणि ह्या पैदासीमध्ये जर बघितलं तर मुर्रा म्हशीचं जे शिंग आहे ते शिंगावरनं ती जात ओळखली जाते. मंडळी, वायटी पाटील डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी पहिल्यांदाच हर्ष स्वागत करतो. हा चॅनल तुम्ही जर पहिल्यांदाच बघत असाल तर ह्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मंडळी, जनावरांचं संगोपन किंवा त्या जनावरांच्या आरोग्याची किंवा वैयक्तिक त्यांची ठेवण ज्याला आपण समजा, आता उदाहरणार्थ मी आता हरियाणामधनंच हा व्हिडिओ बनवत आहे. मला एक त्यांचं म्हणजे एक हैसियत आहे ह्या हरियाणाची की जातिवंत जनावरांची विक्री करणे. आता जातिवंत म्हटलं की हा विषय आला की बाबा हे जनावर मुरा आहे, मुराची ओळख जाग्याला शिंग आहेत, की जनावराला त्यांचं शिंगांची ठेवण किंवा शिंग जर इकडं तिकडं जर कुठं तर झालं असलं तर ते शिंग बनवून घ्यायचं, त्या शिंगाला कलर लावणे, एकंदरीत त्यांच्या त्यांना धुणं पाणी करणे किंवा त्यांची जी सजावट आहे ही खास खासियत म्हणजे एखादा महाराष्ट्राचा किंवा एकंदरीत भारतातला जरी एक ग्राहक आले तर तो माल उठावदार कसा दिसला पाहिजे अशा पद्धतीचं, म्हणजे दूध तर देणारा असतंच असतं, दूध देतंच, पण त्यांचं जे काय म्हणजे जे स्कोर किंवा त्याला आपण एखाद्या विद्यापीठाचा नेम कसा असतो की जातीवर जनावर निवडायचं झालं तर प्रत्येक विषयाला जातीला 10 गुण दिले जातात, तिची शरीराची ठेवण 10 गुण दिले जातात, कासची जी काय रचना आहे त्याला 5-10 मार्क दिले जातात, म्हणजे अशा पद्धतीनं ते निवड केली जातात. पण मला काय म्हणायचं आहे की ही जनावर निवडत असताना त्यांचं एकंदरीत बघितलं तर ते अख्खं कुटुंब त्यांचं ह्या ठिकाणी काम करतं, त्याला मसाज करणं किंवा त्याला चांगल्या कपड्यांना त्याला पुसणं किंवा ते धुणं, स्वतः मालक आणि घरचा परिवारसुद्धा त्यांचा काम करत असतो. आणि मग एकंदरीत ते जनावर असं देखणं करून ठेवायचं आणि त्या मालाची विक्री करायचं, आणि असं केल्यामुळं 5-10 हजार रुपये त्यांना त्या विषयामध्ये जास्तच मिळतात. तर आता हे तुम्हाला बघू शकता, हे अशा पद्धतीनं हे सगळं त्यांचं काम चालू असतं. त्या जनावरांना देखणं दिसू देत, ह्यासाठी म्हणजे अशा पद्धतीनं त्याचं शिंग बनवणारेसुद्धा कारागीर तिथं मिळतात. त्या जनावरांना वैयक्तिक बघितले तर हे जनावर देखणं दिसण्यासाठी त्याची शिंगाचा जी रचना आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण उत्तर भारतामध्ये ह्या मुर्रा म्हशीचं जे काय पैदास होते आणि ह्या पैदासीमध्ये जर बघितलं तर मुर्रा म्हशीचं जे शिंग आहे ते शिंगावरनं ती जात ओळखली जाते, त्याचबरोबर त्याची शरीराची ठेवण कशी आहे, भारी भक्कम वजनाचं ते जनावर आहे, आणि मग ते अशा पद्धतीनं ते वेगवेगळे व्यवसाय आज या ठिकाणी बघायला मिळतात. तर पशुपालक मित्रांनो, मला एवढंच म्हणायचं आहे की मी हरियाणामध्ये जवळजवळ 20 ते 25 वेळेला जाऊन आलो माझ्या वैयक्तिक जनावर खरेदी करण्यासाठी किंवा एखाद्या मित्राबरोबर जर गेलं तर मला तुम्हाला सांगायचं आहे की ही ज्या वेळेला हा व्यवसाय या ठिकाणी व्यवसाय म्हणून याच्याकडे बघितलं जातं थोडं वेगवेगळ्या विषयामध्ये माणसं आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. याच्यामध्ये म्हशी विकणारे वेगळे आहेत, म्हशीचा व्यापार करणारे वेगळे आहेत, पशुखाद्य किंवा ज्याला आपण सरकी ढेप म्हणतो सरकी ढेप विकणारे वेगळे आहेत, इवन म्हणजे ते रस्सी किंवा जे आपले रस्सीसुद्धा विकणारे किंवा त्या मुरक्या विकणारेसुद्धा वेगळे आहेत, बादल्या विकणारे वेगळे आहेत, त्या जनावरांना लागलेलं मेडिकलची दुकानं आहेत की त्या जनावराला चांगलं चांगलं हे व्हावं म्हणजे चांगले औषधं त्यांना गाडीमध्ये ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत. एकंदरीत बघितलं तर पूर्ण अख्खा हरियाणा ह्या व्यवसायामध्ये गुंतलेला आहे म्हणजे पशुपालनामध्ये. आता हे बघितलं तर खूप सुंदर चांगल्या रीतीनं ह्या जनावरांचा आकार चांगला येऊ द्यायचं किंवा त्यांना शिंगाची बनावट आहे ती सुंदर करून घ्यायची, त्यांना कलर लावायचे, म्हणजे जबरदस्त. एकंदरीत सांगायचा उद्देश काय की त्या जनावराला सुंदर आणि आकर्षक, म्हणजे आपला महाराष्ट्राचा कुठलाही जर शेतकरी पशुपालक जर गेला तर त्या मोहात किंवा त्या म्हशीच्या प्रेमात पडावा, म्हणजे अशा पद्धतीची बनावट ही ह्या विषयामध्ये केली जाते. सांगायचं तात्पर्य काय, हा व्हिडिओ बनवायच्या पाठिंबाचं कारण काय की आपल्याला पण कळू देत पण आपण किती मागं आहे असं काय, खास करून महाराष्ट्र तसा बघायला गेलं तर परिपूर्ण असा महाराष्ट्र आहे,
खूप चांगले चांगले चार पट्ट्यामध्ये, कारण विदर्भ आणि मराठवाड्याचा जर विषय घेतला तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खूप चांगला वाळलेला चारा आपल्याला मिळतो, खूप चांगली जमिनी आहे. कोकण भागामध्ये पाऊस चांगला पडतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस पडतो, चांगलं 12 महिने पाण्याची सोय आहे. तर मला काय म्हणायचं आहे, इतकं सुंदर सगळ्या गोष्टी असताना पण आम्ही नेमकं कुठं मागं आहे, कशासाठी मागं राहिलो आम्ही, अशी विचार करणं फार गरजेचं आहे. कारण ही लाखो रुपयाची जनावर आपण खरेदी करायची, हे किती वर्ष असंच चालणार? मला यातनं प्रत्यक्षात करायला एवढाच मेसेज द्यायचा आहे की त्यांचं थोडंसं अनुकरण केलं पाहिजे ह्या प्रगत जी काय राज्य आहेत ती, कारण ह्यांनी ब्रिडिंगमध्ये खूप चांगलं काम केलं आहे. आज बघितलं तर घराघरामध्ये 2-2, 3-3, 4-4 जनावरं आहेत, छोटी वासरं आहेत, त्या वासरांचं चांगलं संगोपन होतं आणि अशा पद्धतीनं ते करत असतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला ह्या व्यवसायामध्ये खूप चांगलं काम करायचं झालं तर त्यांचं थोडंसं अनुकरण करणं हे फार गरजेचं आहे. सर मंडळी, मी पुढचा व्हिडिओ परत बनवतो आणि तुम्हाला मी तुमची त्याची माहिती मी तुमच्यावर पोहोचवतो. धन्यवाद. कोण म्हणतं दूध उत्पादन व्यवसाय परवडत नाही? अहो, पशुधनाची योग्य काळजी घेतल्यास आणि तंत्रशुद्ध व्यवस्थापन केल्यास किफायतशीर दूध व्यवसाय करणं सहज शक्य आहे. दूध उत्पादन व्यवसायातील तंत्र आणि मंत्र समजून घेण्यासाठी YT पाटील डेअरी फार्मचे यूट्यूब चॅनल जरूर पहा आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा अरविंद पाटील, मोबाईल नंबर 98 60 76 44 01.